नांदेड शहरापासून पुणे अंतर केवळ 3.5 तासात पूर्ण होईल असा रस्ता येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नांदेडवरून पुणे येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे, त्यामुळे हा रस्ता करण्याची घोषणा त्यांनी केली. पुणे औरंगाबाद समृद्धी महामार्गासारखा रस्ता बनविण्यात येणार असून त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. नांदेड परभणी जालना समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नांदेड पुणे अंतर कमी वेळात पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगापासून विचार करत होतो की नांदेडवरून पुण्याला खूप मुलं शिकतात असं मला सांगितलं आणि त्यामुळे नांदेड ते पुणे हे पुढच्या 2 वर्षाच्या आत 3.5 तासामध्ये तुम्ही पोहोचाल. पुणे ते औरंगाबाद एक नवीन समृद्धी महामार्गासारखा महामार्ग मी बांधतो आहे. त्याच्या लाईन ॲक्विशन पूर्ण झालेलं आहे, हा 1.5 वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतर केवळ 1.5 तासात वाढवत असतात. परंतु त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचं असं आहे की समृद्धी महामार्गाला जोडण्याकरता जालना परभणी नांदेड हे जे डिस्टन्स आहे 101 ग्रीन हायवे आहे, नवीन अलाइनमेंट करणार आहे महाराष्ट्र सरकार. त्यामुळे हा हायवे झाला त्याचा जमिनीचे अवाड पण सुरू आहे आणि हा आला की लागेच तुम्ही जालन्याला गेलं तिथे मी रिंग रोड बांधतो आहे आणि दुसरा औरंगाबाद पुणे रस्त्याला लागले हे 180 किलोमीटर 1.5 तासात आणि ना औरंगाबाद जालना ते पुणे हे 1.5 तासात म्हणजे 3.5 तासात तुम्ही पुण्याला पोहोचाल आणि त्यामुळे नक्कीच नांदेड करायला.